नमस्कार, डॉक्टर दीक्षा होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सध्या चर्चेत असलेला विषय तो म्हणजे H3N2 या व्हायरसविषयी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. बरेच समज गैरसमज संभ्रम निर्माण झालेले आहेत या व्हायरसविषयी, तर आज आपण डिटेलमध्ये या व्हायरसविषयी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबरच हा व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचूच नये म्हणून ॲज अ प्रिव्हेंटिव्ह असं होमिओपॅथीमधील रामबाण औषध बघणार आहोत. त्याचा डोस तुम्ही कसा घेतला पाहिजे, किती दिवस हे औषध चालू ठेवलं पाहिजे हे पाहणार आहोत, जेणेकरून हा व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही त्याच्यावर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आता H3N2 व्हायरस हा व्हायरस काही आज नवीन आलेला नाही, तर तो एक इन्फ्लुएन्झा ए टाईप फॅमिलीमधून आलेला आहे. तो इन्फ्लुएन्झा ए टाईपचा सब टाईप आहे. जसं स्वाईन फ्लूचा H1N1 व्हायरस आहे इन्फ्लुएन्झा ए टाईपचा सब टाईप, तसंच हा व्हायरस आहे. तर आता कोणत्याही व्हायरसचं इन्फेक्शन म्हटलं तर ते इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला सर्दी खोकल्यातून बाहेर पडणारे शिंतोडे ड्रॉपलेट्समधून होतं. तसंच या व्हायरसचं इन्फेक्शन सुद्धा एकापासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतं थ्रू ड्रॉपलेट्स. तर त्याच्यामुळे आजकाल जर बघितले तर पेशंट त्याचे वाढत आहेत, आणि त्याच्यात बघायला गेलं तर लहान मुलं आहेत किंवा वयस्कर व्यक्ती ज्या 65 वर्षे वयोगटाच्या वरच्या व्यक्तींमध्ये, आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा बीपी डायबिटीस किंवा कोणत्याही COPD अस्थमा याचे आजार असेल त्यांना हे व्हायरसचं इन्फेक्शन कसं लवकर कॅच होण्याची शक्यता असते. हा जो व्हायरस आहे तो इन्फ्लुएन्झा ए टाईपचाच व्हायरस आहे, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्हाला कधीही असं वाटलं की याची लक्षणं, आता याच्या लक्षणांमध्ये काय दिसतं तर इतर व्हायरसप्रमाणे याच्या लक्षणांमध्ये आता जो सर्दी झालेला आहे, ज्या केसेस आढळल्या आहेत त्याच्यानुसार पेशंटमध्ये लक्षणं जी दिसली आहेत ती बघायला गेलं तर घसा खवकवणे, घसा दुखणे, त्याच्याबरोबरच सर्दी खोकला, आणि त्याच्याबरोबरच नाक सोंडणे, नाकातून पाणी वाहणे, खोकला असतो पेशंटला, ड्राय कफ असतो, खोकला जास्त दिवस आढळलेला आहे या केसेसमध्ये. त्याच्याबरोबरच पेशंटला थंडी ताप असणे, बोनी पेन असणे, हाडं दुखणे, मस्क्युलर पेन आहे, अंगदुखी आहे, विकनेस, अशक्तपणा आहे, अशी लक्षणं आढळलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला अशी कोणतीही लक्षणं आढळली, जसं घसा दुखायला लागलाय, थोडी सर्दी सुरू झाली, तर तुम्ही घरच्या घरी काही उपाययोजना करू शकता. जसे मिठाच्या पाण्याच्या गार्गल्स तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा करू शकताय. सर्दीमुळे तुमचं नाक चोंदडं झालेलं आहे, ब्लॉकिंग ब्लॉक झालेला आहे, तर तुम्ही वाफ घेऊ शकताय. साधा गरम पाण्याची वाफ दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. तसंच आपल्या घरी जी आहे तुळशी आहे, सुंठ आहे, याचा योग्य प्रमाणात काढा सुद्धा तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. अशा घरच्या घरी काही उपाययोजना करू शकतात. कारण व्हायरल इन्फेक्शन जे बघायला गेलं ना तर 3 ते 7 दिवस एखाद्या पेशंटला होऊ शकतात, आणि प्रत्येक पेशंटची सिव्हिरिटी, लक्षणांची तीव्रता जी आहे प्रत्येक पेशंटमध्ये वेगळी असू शकते. पण ज्यांची इम्युनिटी कमी आहे, समजा लहान मुलं आहेत, वयस्कर व्यक्ती आहे, त्यांच्यामध्ये थोडीशी तीव्रता लक्षणांची जास्त असू शकते. पण त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. तुम्ही घरच्या घरी काही उपाययोजना करून जर तुम्हाला बरं वाटलं तर ठीक आहे, लक्षणं वाढत नसतील तर ठीक आहे. पण कोणत्याही क्षणी तुम्हाला असं वाटतं की खोकला खूप जास्त वाढलेला आहे, तुम्ही अनइझी वाटत आहे, किंवा अंगदुखी खूप जास्त आहे, ताप जास्त प्रमाणात येत आहे, अशक्तपणा वाढलेला आहे, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे. कारण वेळीच जर योग्य ट्रीटमेंट झाली तर हा आजार पुढे वाढणारच नाही. आता ज्या केसेस आढळल्या त्याच्यामध्ये काही पेशंट आहेत त्यांच्यामध्ये लक्षणं थोडी निमोनियाची सुरुवात झाली आहे, थोडी ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे, काही पेशंटमध्ये ताप जास्त प्रमाणात आहे, उलट्या झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये, डिहायड्रेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे जनरली बघितलं तर तापामध्ये खाल्लं जात नाही पेशंटकडून, आणि त्याच्यात जर उलट्या गुलाब झाले तर त्याच्यामुळे विकनेस येतो जास्त प्रमाणात, डिहायड्रेशन जास्त प्रमाणात होतं. अशा ज्या आहेत त्या केसेस काही आढळलेल्या आहेत. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. जर तुम्हाला थोडी लक्षणांची तीव्रता जास्त दिसली तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आता आपण पाहूया की याच्यामध्ये टेस्ट कोणत्या केल्या जातात. जसं कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये, आता आपण कोविडच्या केसमधून गेलेलंच आहोत, तर त्याच्यामध्ये बघितलं आहे की नेझल आणि फॅरेंजियल स्वॅब म्हणजे नाक आणि घसामधून हे जे आहे ते स्वॅब जो आहे तो कलेक्ट केला जातो आणि त्याची तपासणी जी केली जाते. आता आपण सर्वात महत्त्वाचं बघणार आहोत म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हायरस पोहोचू नये म्हणून कोणतं प्रिव्हेंटिव्ह असं तुम्ही होमिओपॅथीमधील औषध घ्याल. तर इन्फ्लुएन्झिनम 200 म्हणून एक औषध आहे जे कोणत्याही फ्ल्यूचं, आता हे H3N2 इन्फेक्शन नाही तर इतर कोणत्याही फ्ल्यूचं इन्फेक्शन, जसं आता फ्ल्यूचं इन्फेक्शन बघायला गेलं तर वर्षभरात 2 होतं. जे बघायला गेलं तर पावसाळ्यामध्ये एकदा होण्याचा जून जुलैमध्ये चान्सेस असतात, आणि थंडीमध्ये साधारण नोव्हेंबर टू जानेवारी हे इन्फेक्शन होण्याचे फ्ल्यूचे जास्त चान्सेस असतात. पण आताचं वेदर
वेदर बघितलं तर मध्येच पाऊस पडतोय, वेदर कधी गरम आहे कधी एकदम थंडी होती, आणि असं वेदर चेंजेसमुळे हा व्हायरस डोकं वर काढत आहे. तर त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्हाला असं कोणत्याही प्रकारचं फ्लूचं इन्फेक्शन वर्षभरात होऊ नये किंवा फ्लूची जर साथ आली असेल तर तुम्ही होमिओपॅथीमधील इन्फ्लुएन्झिनम 200 हे औषध घेऊ शकता. त्याचा पिक्चरही मी शेअर करते. तर ते औषध तुम्हाला कसं घ्यायचं आहे, तर त्याचे फक्त दोनच थेंब तुम्हाला डायरेक्टली जिभेवरती घ्यायचे आहेत. उपाशीपोटी हे औषध घ्यायचे आणि फक्त एकदाच हे औषध घ्यायचं आणि दर 15 दिवसांनी हे औषध रिपीट करायचं. दर 15 दिवसांनी तुम्ही हे औषध दोन थेंब डायरेक्टली जिभेवरती उपाशीपोटी घेऊ शकताय. फ्ल्यूची जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत तुम्ही हे औषध घेऊ शकताय. लहान मुलांनाही तुम्ही हे औषध दर 15 दिवसातून देऊ शकताय. फ्ल्यूचं जोपर्यंत जी साथ आहे ती चालू आहे तोपर्यंत तुम्ही हे औषध दर 15 दिवसांनी घेऊ शकताय. आता आपण पाहूया की तुम्हाला जर इन्फेक्शन झालं, हे फ्ल्यूचं इन्फेक्शन झालं, तर लक्षणांवरून तुम्ही कोणती होमिओपॅथी एक औषधं घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये पहिलं औषध आहे ॲलियम सेफाथर्टी. यामध्ये पेशंटला जर घसा दुखत आहे आणि सर्दी सुरुवात झाली, शिंका खूप येत आहे, नाकातून पाणी येणं आहे, नाकपुड्यांमध्ये वेदना आहे, त्याच्याबरोबर पेशंटला डोळ्यामधून पाणी येणं आहे, अशी लक्षणं असेल सर्दीची, तर ते पेशंट ॲलियम सेफाथर्टी हे औषध 2 थेंब सकाळी, 2 थेंब दुपारी आणि 2 थेंब रात्री असं डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय. हे औषध तुम्ही 3 ते 5 दिवस कंटिन्यू करू शकताय. त्याच्यानंतर दुसरं औषध आहे युपॅटोरियम परफोलिएटम 30. हे औषध ज्या पेशंटला थंडी ताप सुरू झालेला आहे, तापामध्ये खूप तहान लागत आहे, त्याच्याबरोबर पेशंटला खूप जास्त वीकनेस, अशक्तपणा आहे, बोली पेन आहे, मस्क्युलर पेन आहे, म्हणजे हाडं दुखत आहेत, एकदम मस्क्युलर पेन पेशंटला जास्त प्रमाणात होत आहे, तर अशा केसेसमध्ये थंडी ताप असेल तर त्या पेशंटमध्ये युपॅटोरियम परफोलिएटम 30 हे औषध घेऊ शकताय. हे औषधसुद्धा तुम्ही 2 थेंब दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय. डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय. नंबर 3 औषध आहे रुमेक्स 30. हे औषध ज्या पेशंटमध्ये फ्ल्यूची लक्षणं घसा दुखायला लागलेलं आहे, सर्दी खोकला चालू झालेला आहे आणि मेनली खोकला आहे, तर ड्राय कफ आहे पेशंटमध्ये, सुका खोकला आहे, पेशंटचा खोकला जो आहे तो रात्री जास्त वाढत आहे, पेशंट झोपूच शकत नाही असे सिच्युएशन आहे, त्याच्याबरोबर घशामध्ये पेशंटला सूज येणे अशी लक्षणं, गिळताना त्रास होणे असे जे लक्षणं असतील तर ते पेशंट रुमेक्स 30 औषध घेऊ शकतात. हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा हे औषध घेऊ शकतात. डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकतात. त्याच्यानंतर नंबर 4 औषध आहे ॲकोनाईट नेबुलस 30. हे औषध ज्या पेशंटमध्ये सडन ऑनसेट ऑफ फीवर आहे, म्हणजे अचानक ताप सुरू झालेला आहे, अचानक थंडी ताप सुरू झालेला आहे आणि अचानक हाय ग्रेड फीवर आहे, म्हणजे 102-104 दरम्यान ताप जर कंटिन्यू राहत असेल, पेशंटला तहानही खूप जास्त लागत आहे, पेशंट खूप मेंटली आणि फिजिकली रेस्टलेस झालेला आहे, तर अशा केसेसमध्ये तुम्ही ॲकोनाईट नेबुलस 30 हे औषध दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. 2 थेंब डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता दिवसातून 2 वेळा. अशी ही होमिओपॅथिक औषधं आहे. अशा प्रकारची लक्षणं जर तुम्हाला असेल तर तीही होमिओपॅथिक औषधं तुम्ही फ्ल्यूचं इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा H3N2 इन्फेक्शन झाल्यानंतर घेऊ शकताय. त्याच्याबरोबरच तुम्ही ॲज अ प्रिव्हेंटिव्ह इन्फ्लुएन्झिनम 200 हे औषध घेऊ शकताय. आता जर हे औषध तुम्ही घेतलं ॲज अ प्रिव्हेंटिव्ह, त्याच्याबरोबर समजा तुम्हाला इन्फेक्शन झालं H3N2 तरीही लक्षणाची जी तीव्रता आहे ती नक्कीच कमी राहील आणि तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून या फ्ल्यूचं इन्फेक्शन सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही, त्यांचंही प्रिव्हेंशन होईल. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.